आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या नागरिकांचे आभार सर्वांनी मानले पाहिजेत. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी सरपंच लक्ष्मीकांत लड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा. शिरोळ नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा रथ रोखल्याबद्दल शिरोळच्या नागरिकांचे आभार सर्वांनीच मानले पाहिजेत असे मत डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलेत. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील माजी सरपंच लक्ष्मीकांत लड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत लड्डा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत भरत लड्डा आणि लक्ष्मण लड्डा यांच्या पाठीशी मी रामासारखा उभा राहीन अशी ग्वाही दिली. यड्रावच्या विकास कामात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. तर शिरोळ नगर परिषदेत भाजपाचा रथ रोखल्याबद्दल समस्त शिरोळकर नागरिकांचे सर्वांनी आभार मानले पाहिजेत असं मत यड्रावकर यांनी व्यक्त केलं. यावेळी यड्रावच्या सरपंच सुमनताई झुटाळ, उपसरपंच विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी सरपंच सरदार सुतार आदींसह अनेक मान्यवरांनी लड्डा यांना शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूजसाठी यड्रावहून दत्तात्रय कदम. आणि विशेषतः आपल्या प्रियदर्शिनी पार्वती हौसिंग कुंभजी मला आणि परिसरातील सर्व बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि पुढं पत्रकार छायाचित्रकार मीडिया आणि मित्र, आज कोजागिरीच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना कोजागिरीच्या मनापासून ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मगाशी स्वागत करत असताना घनश्याम कुंभार यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की आज कोजागिरी आहे आणि कोजागिरीच्या निमित्तानं आज लक्ष्मण लड्डाचा 45वा वाढदिवस सुद्धा. दूध आणि साखर ही एकत्रित येण्याचा योग आज या सगळ्या परिसरामध्ये घडला आहे असं म्हटलं तर फारसं वावं नाही. आणि निश्चितपणे येणारी कोजागिरी लक्ष्मण लड्डानं खरं तर अतिशय कमी वयामध्ये सगळ्या कठीण परिस्थितीतनं मार्ग काढत केवळ आपल्या उद्योग व्यापारामध्येच नव्हे तर समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा आपला एक सामाजिक बांधिलकी आपण त्या समाजाची जपण्याची भूमिका वयाच्या 45व्या वर्षी एवढी लोक ही एकत्रितपणे गोळा होणं हे काही साधी गोष्ट लक्ष्मण आहे असं नाही. लक्ष्मण आणि भरत खरं म्हणजे अनेक राम पाहिजे होता त्या, पण नसला तरी सुद्धा रामाची भूमिका मी निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये बजावेल एवढं आपल्याला ह्या ठिकाणी निश्चितपणे ह्या दोन्ही भावांना ग्वाही देतो. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक आणि राजकीय जे आपण ह्या परिसरामधल्या विकासाची संकल्पना घेऊ ह्या परिसरातल्या माणसाच्या अडीअडचणीला धावून जायची भूमिका जी आपण आजपर्यंत जोपासलेली आहे तीच पुढच्या काळामध्ये सुद्धा जोपासावी अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो. अतिशय कठीण परिस्थितीतनं अतिशय गरिबीतनं खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही भावांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला एक ठसा वेगळा केवळ यड्रावातच नव्हे तर इचलकरंजी परिसरामध्ये सुद्धा उमटवला आहे असं म्हणतं तर फारसं वावगं होणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या भविष्याच्या वाटचालीला रामाप्रमाणे थोरला भाऊ म्हणून आपल्या दोघांच्या पाठीमध्ये राहील एवढी ग्वाही आपल्याला देतो. परमेश्वरानं आपल्याला उदंड दीर्घायुष्य द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो. कोजागिरीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता शिरोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जो सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आपलं मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे शिरोळ नगरपालिकेची निवडणूक ही माझ्यापेक्षासुद्धा तमाम शिरोळातल्या नागरिकांनी एकंदरीत सगळ्या ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेल्या ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ह्या शिरोळच्या नगरीनं आणि शिरोळ तालुक्यातल्या शिरोळच्या सामान्य जनतेनं हा दिलेला न्याय आहे
धर्मनिरपेक्ष पाठीमागं धर्मनिरपेक्षतेच्या पाठीमागं राहण्याची भूमिका ही शिरोळच्या लोकांनी घेतलेली आहे आणि हा खरा विजय हा शिरोळच्या नागरिकांचा आहे. निश्चितपणे त्यांचा सुद्धा की मी प्रातिनिधिक जरी स्वरूपात असलो तरी हा सुद्धा हा शिरोळातल्या तमाम नागरिकांचा खऱ्या अर्थानं सत्कार आहे असं म्हणतात सुद्धा वावगं होणार नाही. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मनापासून कोजागिरीच्या आणि लक्ष्मण रड्डांना त्यांच्या 45व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि कामतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.